त्याच्यामुळे शिंद्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. महाराष्ट्रावर 8 लाख कोटीचं कर्ज आहे. या 8 लाख कोटीच्या कर्जातून हे आपल्या लाडका बहिणींचा उद्धार कसा करणार, लाडका बहीण योजनेतून, हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. कारण राज्याच्या अर्थ खात्यानं त्याच्यावरती आक्षेप घेतला आहे, एवढंच आमचं म्हणणं आहे. कहा विधानसभा की ना हो जाएगी ना, उसमें क्या ठीक से हो जाएगा सब. असं कोण म्हणत आहे? पियुष गोयल यांच्यावरती काय आरोप आहेत ह्याच्यावर त्या आम्हाला बोलायला लावू नका. आणि शरद पवार आता बोललेले नाही, शरद पवार सत्यच बोललेले आहेत. अमित शहा यांच्यावरचे सगळे खटले हे मोदी सत्तेवर आल्यावरती काढून घेतले. अमित शहा यांच्यावर तडीपारीची नोटीस बजावली होती की नाही, अमित शहांना गुजरातमध्ये येण्यास बंदी होती की नाही, अमित शहा तुरुंगात होते की नाही, अमित शहा यांच्यावरचा जो खुनाचा खटला होता तो गुजरातच्या बाहेर चालवावा या संदर्भातले सर्वोच्च न्यायालयाचे आदेश होते की नाही, पियुष गोयलाने इतकंही खोटं बोलू नये की लोक हसतील त्यांना केंद्रीय मंत्री म्हणून. चले तर शहांवरचे सर्व खटले मोदी सत्तेत आल्यावर काढून घेतले गेले असं संजय राऊत यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणखीनही विविध